काहीतरी दिसतंय, कोण बर असावं, चला पाहूया. माझ्याकडे असं बघू नको, मी ससाय ससा पांढरा उंदीर नाही. मला माहितीये म्याव म्याव. कस काय? वासावरून म्याव म्याव. मग मागे का वळलीस? हा, ससा बस स्टॉप वर का उभा आहे हे बघायला. मागच्या वेळेला हरलास म्हणून बसनी जाऊन कासवाला हरवायचा विचार आहे का तुझा? बस स्टॉप वर बस येते हे कोणी सांगितलं तुला? कवी कल्पना, पण तू मागे का वळलीस? तुझा अंधश्रद्धांवर विश्वास आहे? नाही, मी पुरोगामी ससा आहे. अरे वा, मग फक्त मांजर आडवं गेलं की पाच पावलं मागे जातो, टिंग 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 असा. मग तू पुरोगामी ससा कसा? मी मिरच्या लिंबू फिरवत नाही, काळी बावली बांधत नाही. मग मीच काय घोडं मारलंय तुझं? दुपारी घोड्याचं नाव घेतलं की कुत्र्याची पिल्लं होता. शी, कसले जुनाट विचार येत रे तुझे, आणि म्हणे स्वतःला पुरोगामी म्हणवतोस. अरे रे 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 रे, म्याव 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 म्याव. आमच्या घरात देवांचे फोटो नाहीत. अरे वा, फक्त ससानंद बापू आणि ससारे गुरुजी यांनाच आम्ही मानतो. जय ससानंद बापू. शी सशा, शी शी शी, मला कीव कराविषयी वाटते तुझी कीव. दुपारच्या वेळेला कुणाची कीव करायची नाही, पुढच्या जन्मी माणूस व्हावं लागतं. चल तू निघाता, मला पुरोगामी चळवळीच्या सभेला जायचंय. म्याव, मला पण तिकडेच जायचंय, पण थोडा वेळ थांबून. का? कारण मगाशीच माणूस आडवा गेला, मी आधी पळत होते तर तोच माझ्या आधी पळाला. म्हणजे पुढच्या जन्मी तू वटवाघूळ होणार, अर्धा पक्षी अर्धा प्राणी.